जय शिवराय मित्रांनो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे सरच्या स्वागत करताय. तर मित्र हो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला की आम्ही खाडीतनं मासे पकडून आलाव आणि खूप सारी धमाल मजा मस्ती आली आणि तुम्ही त्या व्हिडिओ खूप सारा प्रेम दिलाव. म्हणजे या अगोदर तर मी या अगोदरच बोलून ठेवतोय, म्हणजे मी ती व्हिडिओ अजून बनवले नाही आणि टाकले पण नाही, तरी सुद्धा मला माहिती आहे तुम्ही त्या व्हिडिओ खूप सारा प्रेम देणार होता. तर त्याचप्रमाणे आहेत ना ते मासे आता आम्ही पकडून आणलेले आहेत आणि आता इकडे ना त्या माशांचे वाटे घालणार आहोत. तर कसं असतं, खूप जण बोलायचे की एवढे मासे पकडून आणलाव आणि त्याच्यानंतर तुम्ही इतके सारे जण आहो, तर मग माशाचे वाटे कसे घालताव तुम्ही? तर त्याच सर्व आहेत ना मी आता तुमका दाखवणार आहे की माशाचे वाटे कशा प्रकारे घालतात, खयचे खयचे मासे कोणाकोणाक देतात, जे मेन पकडणारे असतात तर त्यांना मोठे मासे देतात काय, आणि जे माझ्यासारखे व्हिडिओ बनवणारे असतात त्यांना लहान मासे मिळतात काय. तर ह्या सर्व तुमका आता आम्ही या व्हिडिओत दाखवणार आहे. तर आता आपण बघूया की वाटणी कशी करतात ती. मित्र हो, आता आपण मासे पकडून घराशी आलाव आहे आणि खूप जण विचारतात की अरे मासे पकडलाव की वाटे कसे घालतात म्हणून. तर आज आपण बघणार आहोत की वाटे कसे घालतात ते माशांचे. आणि अजून एक माझ्याकडे बॅटरी आहे, माझ्याकडे बॅटरी आहे बघा. हे एवढे मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, एवढे मासे आपल्याला मिळाले होते. तर ह्या माशांचे आता आपण वाटे घालणार आहोत. तर तुमका दाखवते मी, व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा. अर्जुन इकडे आपले सत्यन मामा सुद्धा आलेले आहेत आणि तिकडनं बाळा मामा सुद्धा येत आहेत आणि ह्या सर्व आपलं सामान आहे. तर मित्र हो, आता या माशांचे आहेत ना पाच वाटे घालणार आहेत. तरी आपलं सत्यन मामा आता मासे घेत नाहीत कारण त्याच्याकडे मासे आहेत ऑलरेडी. तर आता मी तुमका दाखवतोय माशाचे वाटे कसे घालतात ते. तर खूप मस्त व्हिडिओ होणार आहे. आणि ही जाळी वगैरे आम्ही मासे पकडून आणलाव त्याचीच ह्या हो गया. होय हे बघा अजून सर, हे बघा हे सर्व आपले मासे. ए कुर्ली कुर्ली पळाली, कुर्ली पळाली काय. तर ह्या माशांचे आता आपण वाटे घालायचे आहेत, म्हणजे सत्यवन मामा घालणार आहे आणि तुमका दाखवतो मी कसे वाटे घालतात ते. दोन कुर्ले होते इकडे हे असे वाटे घालताय सत्यवन मामा. बघा पाच वाटे घालायचे आहेत. तर ह्याच्यात असे हा मोठे पहिले मोठे मोठे मासे शोधायचे. असे हळूहळू कुठला नाही तो अजून काय रे तुझं चप्पल पण सगळ्यांका समान होतील ना वाटे अशा प्रकारे बघतात. आता थोडे कमी आहेत म्हणून, नाहीतर काही वेळा कसं करतात सगळे मासे वेगवेगळे मासे असतात ना, तर एका प्रकारचे मासे काढून वेगळे घेतात आणि त्याच्यानंतर ते वाटे घालतात. पण आता तसं नाही करत आहे कारण थोडेसेच मासे आहेत. आमचं सत्यवन मामा मापात पाप करतच नाही, एकदम परफेक्ट असे वाटे घालताय. आपले माशाचे वाटे घालून झालेले आहेत. इकडे आता तुम्ही बघू शकता हो, बोर मासा मोठा आहे म्हणून त्याच्यात थोडेसे कमी मासे आलेले आहेत आणि इकडे हे थोडे थोडे बारीक मासे आहेत ते जास्त मासे असे. तर हे आहेत आपले बाळामामा. बाळामामा मुंबईत सुद्धा खूप मोठे मोठे मासे पकडतात पण आणि मुंबईत आम्ही पण मासे पकडून जाणार आहोत बाळामामा बरोबर. आणि मामा माशांका खायच्या चव चांगली तसा नाही बोलत आहे, मुंबईच्या माशांके की गावच्या माशांका? गावचे ना. अर्जुन काय करताय बघा. तर हे बघा अर्जुन, अर्जुनने पण आपला भांडा आणलेला आहे कवट्या माकालने. हे घे वाटो घे. तर पापून मासे भरलेले आहेत, आता मामा आपलं वाटो घेत आहे. एक कुर्ली सुद्धा आलेली आहे. संकेत जर असो मागे हा घे 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 टाक टाक. तर बघा मामान मासो घेतलेलो आहे, वाटो घेतलेलो आहे.
आणि माझं पण मामा वाटो घेत आहे. तर आता एवढं आपल्या मासे मिळालेले आहेत आणि वाटो आता आपल्या घरात गेलेलो आहे. आता संकेतचो एक वाटो आणि आर्यनचो वाटो आहे. ही संकेत आपल्या झाबळीत मासे घेऊन जात आहे. नाही मी जाते आता घराशी. जाते अर्जुन आता खाय जाणार राहणार जायचा मग. हा हा काय बोलतो मग वाघा कसली भीती आहे रात्रीची. मित्र हो आपले मासे सुद्धा आता शिजलेले आहेत. मामा आता एक एक बोटी काढून घेत आहे. इकडे मामा आहे, इकडे माझा तट आहे, तिकडे सावली सृष्टी आणि सानू आणि इकडे आहे मामी. तर आता आम्ही सर्वजण इकडे जोक बसलेले आहोत. तर मित्र हो आता मस्तपैकी आमची पार्टी चालली आहे. ताजे ताजे मासे कुरली पण आहे. अजून मी माझं घ्यायचंय काढून. आणि तर साध्या सरळ सोप्या पद्धतीत आपण रसो केलेलो आहे. रसो म्हणजे कालवण केलेला आहे. त्याची रेसिपी आहे ना मी तुमका पुढे दाखवीन नंतर कधीतरी. पण आता आपण जेवून घेऊया कारण आता माझा थोडस वेळ नव्हतो तेवढं. मी घेतल्या इकडे ही बोयराची बोयराचा मासो आहे आणि हो काळमुंड आहे या साईडला आणि ही कुरली आहे आणि ही दोन कापा भाताची. मामाच्या वाटणीक ही मोठी कुरली आलेली आहे. वाटणीक स्वतः घेतलेली आहे पण. इकडे आहे सानू अर्जुन. अर्जुनक मामी भरवत आहे आणि त्याचप्रमाणे इकडे आहे सृष्टी आणि सावली. कोणी केलेलं आहे सार? सानून सार केलेला आहे. तर सानूच्या आजची रेसिपी आपण बघणार आहोत पुढे. अर्जुनने टी शर्टची फ्रॉक केलेली आहे. तर मित्र हो भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. बाय बाय.